हॅलो फ्रेंड्स लेटर स्टार्ट आवर लेसन नंबर ट्वेंटी सेवन द ड्रेड गेस्ट ड्रेडफुल म्हणजे कसा की आपल्याला भीती वाटते भीतीदायक तर आता ह्याच्यामध्ये कोण भीतीदायक गेस्ट आहे ते आपण बघूयात पेज नंबर सिक्स्टी टू वन्स अपॉन अ टाइम द किंग ऑफ रशिया डिसाइडेड टू होल्ड अ ग्रँड फिस्ट ही इन्व्हायटेड प्रिन्सेस रिच मर्चंट्स ब्रेव वॉरियर्स अँड ऑल द इम्पॉर्टंट पीपल इन हिज किंगडम तर ही स्टोरी कुठे घडलेली आहे रशियामध्ये आणि तिथला जो किंग होता राजा होता त्यानं काय केलं होतं एक ग्रँड फिस्ट फिस्ट म्हणजे अ लार्ज पार्टी ऑफ मिल म्हणजे खूप मोठं जेवण ठेवलं होतं कुणासाठी आणि कुणाला इन्व्हाइट केलं होतं त्यानं प्रिन्सेस मर्चंट्स वॉरियर्स म्हणजे कोण ब्रेव सोल्जर्स आणि जे अजून महत्वाची माणसं होती त्याच्या राज्यात त्या सगळ्यांना त्यांना बोलवलं होतं ऑन द नाईट ऑफ द फिस्ट द किंग अँड हिज गेस्ट सॅट टुगेदर ॲट अ लॉंग टेबल इन द banquet हॉल दे टॉक अँड लाफ्ट अँड everyone was happy banquet म्हणजे काय की फॉर्मल मिल फॉर मेनी पीपल की आता ही खूप सारी लोक होती तर ते जिथं बसली होती ती जागा तर तेव्हा सगळे खूप हॅप्पी होते आणि गप्पा मारत होते हसत होते सडनली अ ह्यूज animal burst into the द हॉल इट a अ हॉरिबल लुकिंग ड्रॅगन इट as tall as a अ ट्री broad ब्रॉड a अ हाऊस Teeth like spikes and claws like knives. His skin was hard and scaly, and his eyes red. Red hot flames shot forth from his mouth and black smoke from his nostrils. Now, this dragon was also a very mean creature. He loved to be a spoil sport and a killjoy. He walked straight to the head of the table and pushed himself between the king and the queen. Everyone stopped talking. Everyone was scared. Well, not everyone. The brave warrior Ivan was not afraid of नॉट What a rude, impolite creature you are. He said, angrily. ही सेड kay आणि आता काय झालेलं आहे बघा की सगळे खूप हॅप्पी असतात त्यांचं छान गप्पा मारायचं चाललेलं असतं तेव्हा कोण आलेलं आहे तिथं ह्यूज ॲनिमल बर्स्ड इन टू द हॉल म्हणजे तो एकदम फोर्सफुली आलेला आहे त्याला कोणी तिथे इन्व्हाइट केलेलं नसतं तरी तो तिथे घुसलेला आहे आणि तो कसा असतो ॲज टॉल ऍज ट्री म्हणजे एखादी ट्री एखादं झाड जेवढं उंच असतं तेवढा तो उंच असतो आणि ब्रॉड म्हणजे एखादं घर म्हणजे तो तसा जाड असतो तर आपण पेज नंबर सिक्स्टी थ्री वरती बघितलं तर हे जे क्रिएचर आहे ते आणि काय असतं त्याचे टीत त्याचे टीत कशे दिस ता ता स्पाइक्ट. स्पाइक्ट कसे दिसतात आपल्याला इथं स्पाइकड स्पाइकड म्हणजे कसे पॉइंटेड आणि त्याचे क्लॉज आहेत म्हणजे इथे जे त्याचे हात दिसतात आपण त्याला पंजे म्हणतो क्लॉज म्हणजे तर ते कसे आहेत नाईफ सारखे म्हणजे सुरीसारखे आहेत आणि त्याची स्किन बघा कशी दिसते हार्ड अँड स्केली स्केली म्हणजे आपण त्याला मराठीत खवले म्हणतो की खडबडीत आहे त्याची स्किन जी आहे ती आणि त्याची आईज कशी दिसतात आपल्याला रेड आणि त्याच्या तोंडातून हे काय बाहेर पडतंय ब्लॅक रे रेड हॉट फ्लेम्स त्याच्या तोंडातून बाहेर पडतायत आणि त्याचे नॉस्ट्रिल्स जे आहेत नॉस्ट्रिल्स म्हणजे हे त्याचे जे नागपुडे आपण म्हणतो त्या नागपुड्यातून काय बाहेर पडतंय ब्लॅक स्मोक धूर बाहेर पडतोय म्हणजे बघा किती तो भीतीदायक असेल आणि तो कसा असतो मीन क्रिएचर मीन म्हणजे कसा अनकाइंड की आता इथे छान सगळे बसलेले तरी तो त्यांना मुद्दाम त्रास द्यायला आलेला आहे म्हणून त्याला काय म्हंटलय मीन क्रिएचर आणि तो कसा आहे स्पॉइल स्पोर्ट अँड किल जॉय म्हणजे कोण की अ पर्सन द एन्जॉयमेंट ऑफ अदर्स की तो दुसरे आनंदित आहेत तर तो त्यांना मुद्दामून डिस्टर्ब करायला त्यांना त्रास द्यायला असा तो आलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे की इथं जे किंग आणि क्वीन बसलेले आहेत त्यांच्यामध्ये तो मुद्दामून घुसलेला आहे आणि आता सगळे काय कर झालेले आहेत खूप स्केअर्ड म्हणजे घाबरलेले आहेत पण सगळे घाबरलेत का एक कोणीतरी आहे त्यांच्यात आणि तो कोण आहे ब्रेव्ह वॉरियर इव्हान त्याचं नाव काय आहे इव्हान आणि तो इव्हान काय म्हणतोय त्या ड्रॅगनला की तू किती इम्पॉलाईट आहेस इम्पॉलेट म्हणजे किती रूड आहे तुला काही मॅनर्स नाही आहेत नाव लेटर सी पेज नंबर सिक्स्टी थ्री जस्ट द सर्वंट्स ब्रॉट इन द फूड अँड सेट द प्लॅटर्स ऑन द टेबल बट बिफोर दे हॅड अ चान्स टू सर्व द फूड टू द किंग अँड द क्वीन अँड द गेस्ट द ड्रॅगन बिगॅन टू गॉबल अप एव्हरीथिंग The king and the queen did not know what to do. Nobody could stop the dragon. But बट spoke up again. Nobody has ever taught you any manners. I can see. He said, I hope you choke on the food. You are gobbling up so greedily. अप सो क्रीडेली आणि काय झालेलं आहे की या सगळ्या माणसांसाठी जेवण जेव्हा आणलं गेलेलं आहे प्लॅटर्स म्हणजे काय की आपण जेवणासाठी जी मोठी डिश वापरतो ती तर ते सर्वांच वाढत असतात त्या मध्ये तेवढ्यात काय केलेलं आहे या न ते सगळं ओढून घेतलेलं आहे फूड इथं आपल्याला दिसतंय वर आणि ते काय दिसतंय गॉबल अप म्हणजे इट लार्ज अमाऊंट ऑफ फूड फास्टली क्विकली की त्याला ते, ते सगळं एकदम खायचंय भराभरा खायचंय आणि आता सगळेजण काय कळत नाही की आपण काय करायचं ह्याला कसं थांबवायचं मग इव्हान परत काय म्हंटलेलं आहे की अरे तुला काही मॅनर्स आहेत का आणि तू जे हे पटापटा खातोयस त्याच्या काय होईल यू चोक ऑन द फूड म्हणजे ते घशात तुझ्या अडकेल इतकं तू फास्ट खातोय तुला काही मॅनर्स नाहीयेत गिडिली म्हणजे कसं हावऱ्यासारखं तू हावऱ्यासारखं हे सगळं खातोय असं इव्हान त्या ड्रॅगनला म्हटलेलं आहे ना धीस वॉज मोर दॅन द ड्रॅगन कुड स्टँड ही पफ्ड आउट फायर अँड स्प्रँक टू हिज फिट आय डेअर यू टू कम आउट अँड फाईट विथ मी इव्हान ही रोड आर यू रेडी आणि आता हे ड्रॅगनला अजिबात आवडलेलं नाही इव्हान काय म्हटलेलं आहे म्हणून त्यानं काय केलंय पफड आउट फायर म्हणजे त्यानं परत तोंडातून तुन्द। आग बाहेर काढलेली आहे आणि स्प्रँग म्हणजे त्याने एकदम उडी मारलेली आहे आणि तो काय म्हटलेला आहे इव्हानला की तू माझ्याबरोबर मला त्रास देतोयस मला काही पण म्हणतोयस मग तू काय कर माझ्याबरोबर फायटिंग कर ऑफकोर्स सेड इव्हान ते इव्हान पण घाबरलेलं नाही तो म्हणतो ठीक आहे व्हॉट हॅव यू डन इव्हान सेड द किंग लेटेस्ट पुटप विथ द ड्रॅगन फॉर सम मोर टाईम यू कॅनॉट फाईट अ ड्रॅगन इट विल बर्न अँड किल यू इन नो टाइम पुटप म्हणजे काय की आपण ह्या ड्रॅगनला थोडा वेळ अजून सहन करूयात तू काय ह्याच्याबरोबर फायटिंग किंवा लढाई करू नकोस का तर राजाला असं वाटतं इव्हान या ड्रॅगनला हरवू शकत नाही मग तो ड्रॅगन काय करेल इव्हानला मारेल इन नो टाईम म्हणजे त्या ड्रॅगनला इव्हानला मारायला जास्त वेळ लागणार नाहीये नाव लेख सी पेज नंबर सिक्स्टी फोर बट इव्हान वॉज नॉट अफ्रेड ही न्यू दॅट ड्रॅगन वेअर ड्रेडफुल नॉट इंटेलिजंट ही वॉज शुअर ही कुड फाइंड अ वे ऑफ किलिंग ड्रॅगन पण एवढं राजा म्हटलेला आहे तरी इव्हान घाबरलेला नाहीये का तर ता त्याला माहिती असतं की ड्रॅगन्स हे कसे आहेत ड्रेडफुल म्हणजे खूप भीतीदायक आहेत पण तरी ते इंटेलिजंट म्हणजे हुशार नाहीयेत तर आता आपण ते कसं ते पुढं बघूया Everyone walked out to the palace courtyard. The dragon and the brave warrior faced each other. The dragon smiled a very mean and wicked smile. Now how shall I kill you, you silly fool? He asked Ivan. Shall I burn you to death? Shall I smoother you with fumes? Or better still, shall I tear you up with my knife claws? Or shall I eat you up with my spiked teeth? आणि आता त्यांची फायटिंग बघायला सगळे कुठे आले आहेत पॅलेस कोर्टयार्ड म्हणजे त्या राज्याचा जो राजमहल असतो पॅलेस तर त्याच्या मोकळ्या पटांगणात ते आलेले आहेत आणि आता ड्रॅगन खूप हसतोय विकेट स्माइल म्हणजे कसं की खूप रूड स्माइल किंवा त्या ड्रॅगनला माहिती की इव्हानला आपण मारणार आहे तर तो, तो इव्हानला म्हणतोय मी तुला कसं मारू मग तो म्हणतोय की तुला मी बन म्हणजे त्याच्या तोंडातून जी आग बाहेर पडत असते तर त्याच्यात मी तुला मारू का त्या आगीमध्ये का मी तुला स्मूदर करू म्हणजे काय की एखाद्याचा सफोकेशन म्हणजे एखाद्याचा गुदमरून डेथ होते तर तसं मी तुला गुदमरून टाकू का का मी असं करतो की माझे जे नाईफ क्लॉज आहेत म्हणजे ते आपण मग म्हटलं की ते हातासारखे त्याचे जे पंजे आहेत ते, ते सूर्यांसारखे होते तर तसं मी मारू का तुला का तो म्हणतो नाही मी असं करतो की माझे स्पाइकड म्हणजे पॉइंटेड तीत आहेत त्यांनाच तुला मी मारून टाकतो म्हणजे तो असं त्या इव्हानला घाबरवतोय In the meanwhile, however, the Clever One had thought of a way of tricking the wicked creature. He folded his arms on his chest and said in a clear voice, Now look here, dragon. When you dared me to fight you, I agreed readily. I thought it would be a fight between just the two of us. Then he pointed behind the dragon, Why have you brought a whole army to help you fight? Anyata, इव्हानला काहीतरी विचार केलेला आहे आणि तो काय म्हणतोय की ह्याला आपण ट्रिक कसं करायचं म्हणजे फसवायचं कसं या ड्रॅगनला की आपण जेणेकरून त्याला मारू शकतो म्हणून तो काय म्हणतोय ड्रॅगनला हे बघ ही फाईट ही जी आपली फायटिंग आहे ती आपल्या दोघांमध्येच आहे पण तो ड्रॅगनला फसवण्यासाठी काय म्हणतोय अरे पण तू तुझी आर्मी कशासाठी आणलेली आहेस आणि जेव्हा हे ड्रॅगन ऐकतोय तेव्हा काय होतंय द ड्रॅगन वॉज ॲज टू पीड ॲज इव्हान थॉट हिम टू बी ही टर्न हिज हेड टू सी वॉट इव्हान वॉज पॉइंटिंग ॲट क्विक ॲज अ फ्लॅश ऑफ लायटिंग इव्हान ड्रीव हिज वर्ड अँड कट ऑफ हिज ड्रॅगन्स हेड आणि काय झालेलं आहे की जेव्हा इव्हान असं म्हटलेलं आहे ड्रॅगनला तेव्हा ड्रॅगननं मागं बघितलं आहे की खरंच कोण आर्मी आहे कोणाला घेऊन आलो आहे आपण आणि जेव्हा त्यानं मागं बघितलेलं आहे तर खूप फास्ट म्हणजे ॲज अ फ्लॅश ऑफ लाईटिंग म्हणजे जशी वीज एकदम पटकन चमकते नो no टाईममध्ये अगदी कमी वेळात तेवढ्या कमी वेळात ती म्हणून काय केलेलं आहे त्याची स्वड काढलेली आहे तलवार आणि त्या तलवारीनं ड्रॅगनचं हेड हे, जे आहे ते उडवलेलं आहे म्हणजे त्या ड्रॅगनला मारलेलं आहे दे आर ही सेड वी वोंट हॅव टू पुट अप विथ दिस ड्रेडफुल गेस्ट एव्हर अगेन मग तो म्हणतोय बघा आता ह्या ड्रॅगनला मी मारलेला आहे आणि आता परत हा आपल्याला म्हणजे ह्या ड्रॅगनची आता भीती बाळगण्याची काही गरज नाही नाव लेट सी द एक्झरसाइज क्वेश्चन वन गेस ऑर फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस आपल्याला इथं काही वर्ड्स दिले तर त्याचे आपल्याला मिनिंग लिहायचे आहेत क्वेश्चन टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आपल्याला इथे सिक्स क्वेश्चन्स दिलेले आहेत तर त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत क्वेश्चन थ्री मॅच द पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम ए अँड बी विथ रेफरन्स टू धीस स्टोरी आपल्याला ए कॉलममध्ये आणि बी कॉलममध्ये वर्ड्स दिले तर त्याचे राईट मीनिंग असतील किंवा रिच हा शब्द फॉर एक्झाम्पल कोणासाठी वापरलेला आहे बी कॉलममध्ये तो आपण लिहायचा आहे क्वेश्चन फोर राईट शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग द फिस्ट द ड्रॅगन आणि इव्हान तर या तीन गोष्टींबद्दल आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन म्हणजे त्यांचं आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची आहे क्वेश्चन फाय लिस्ट ऑल द कम्पॅरिझन्स यू फाइंड इन द स्टोरी ॲज टॉल ॲज टी मग तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्यामध्ये दोन कंपॅरिझन्स आहेत आपण एक पेज नंबर सिक्स्टी फोरवर आत्ताच बघितली की ॲज टुपिड ॲज आता तुम्ही बघा बरं दुसरी सापडते का तुम्हाला क्वेश्चन सिक्स पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्सेस प्रॉपरली ए वॉट अ रूड इम्पोलाई क्रिएचर यू आर तर इथं आपल्याला पंक्च्युएट करायचं आहे पंक्चुएट म्हणजे काय की आपल्याला क्वेश्चन मार्क असेल इन्व्हर्टेड कॉमाज असतील तर हे आपल्याला या सेंटेन्समध्ये वापरायचे आहेत आणि हे जे दोन सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला तर ते या लेसनमधलेच आहेत तर तुम्हाला येत असतील की हां हे असं होऊ शकतं तर तुम्ही ट्राय करून बघा नाहीतर आपण या टेक्स्टबुकमधून की याचा आन्सर आपल्याला पेज नंबर सिक्स्टी टूवर आहे तर आपण ते तिथून बघून कॉपी करू शकतो क्वेश्चन सेवन फॉर्म ग्रुप्स ऑफ फाय चूज अ फेरी टेल ऑर फोक टेल दॅट यू ऑल एन्जॉय नॅरेट इट बाय टॉकिंग सॉरी नॅरिटेड बाय टेकिंग टर्न्स आणि आता इथे क्वेश्चन सेवनमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला पाच जणांचा ग्रुप बनवायचा आहे आणि तुम्ही ग्रुप बनवल्यानंतर एखादी फेरी टेल म्हणजे आपण परीची गोष्ट म्हणतो किंवा फोक टेल की एखादी कुठली कथा असेल तर गोष्ट असेल तर ती घ्यायची आहे की तुम्हाला आवडते ती आणि ती प्रत्येकानं सांगायची आहे की कोणाला कुठली गोष्ट आवडते सो इन दिस वे वी हॅव फिनिश द लेसन अँड एक्सरसाइज टू हिअर आर द आन्सर्स आता इथं क्वेश्चन वन आणि इथं क्वेश्चन थ्रीचा आन्सर दिलेला आहे यू.